आर यू? गुड इव्हनिंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? ठीक आहात ना? मजेत आहात ना? मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती निरे ब्लॉगवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. आणि हो गाईज, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होते स्वामीचरणी प्रार्थना. गाईज पहा, आज आहे शनिवार आणि आज आपण पाहणार आहोत एक पंजाबी रेसिपी पाहणार आहोत. पण हो गाईज, ही पंजाबी रेसिपी मी होममेड रेडी टू कुक मसाल्यापासून तयार करणार आहोत आपण. मी घरच्या घरी रेडी टू कुक होममेड मसाला तयार करते. जर हा जर होममेड मसाला तुम्हाला हवा असेल तर तसं प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. फक्त हा रेडी टू कुक होममेड मसाला आहे ना, ह्यामध्ये गार्लिक आणि ओनियन नाही आहे. कारण मी ह्याच्यामध्ये गार्लिक ओनियन ॲड केलेली नाही आहे. कारण काय होतं पहा, की काही लोक ओनियन गार्लिक खातात तर काही लोक खात नाही. त्यासाठी विदाऊट गार्लिक ओनियनचा मी हा रेडी टू कुक मसाला केलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर ह्या रेडी टू कुक मसाल्यामध्ये तुम्ही गार्लिक आणि ओनियन ॲड करून रेसिपी बनवू शकता. तर गाईज, आज हाच रेडी टू कुक मसाला आपण आज यूज करून एक पंजाबी रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे सरसों का साग. आहे की नाही पंजाबी रेसिपी? तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे आजची ही सरसों का सागची रेसिपी कशी करतात ते समजेल. तर चला तर गाईज आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात. मोहरीच्या पानांची भाजी आहे, पण ह्याला काय म्हणतात? सरसों का साग असं म्हणतात. तर पहा, हा सरसों म्हणजे मोहरीची पानं ही अशी असतात. पहा, हे पहा, अशी असतात ही मोहरीची पानं. हे सरसों का साग आहे ना, शक्यतो थंडीत हा अतिउत्तम आहे. आणि ही मोहरीची पानं ना खूप औषधी आहे. पहा, तर हे पहा, इथे सरसों का सागसाठी लागणारं साहित्य सांगते. एक जुडी मोहरीची पानं, एक जुडी पालक आणि एक जुडी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मेथी. आता काय करायचं आहे, आपल्याला हे सगळे धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ चिरून घ्यायचं आणि कुकरला उकडून घ्यायचं आहे. तर चला तर गाईज, मी हे चिरून घेते, धुवून घेते आणि कुकरला लावते उकडायला. मोहरीची पाने आणि पालक आणि मेथी हे सर्व धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे कुकरला उकडून घ्यायचं आहे. म्हणजे कुकरला एक शिट्टी देऊन ह्या सर्व एकत्र हे शिजवून घ्यायचं आहे, उकडून घ्यायचे आहेत पानं. असं पातेल्यात किंवा मग कढईमध्ये सुद्धा उकडू शकता, पण कुकरला जर लावले ना तर झटपट होते. पहा, अशा प्रकारे हे आपण सरसों का साग उकडून घेतलेला आहे सगळा. पहा, असं सगळं उकडून घेतलेलं आहे. आता काय करते, हा मिक्सरमधून मी बारीक करून घेते. तुमच्याकडं हँड ब्लेंडर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे बारीक करू शकता. चला, मी ह्याची पेस्ट करून घेते मिक्सरला आणि मग भेटते तुम्हाला. हे पहा, म्हणजे तिन्ही पालेभाजी याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. मोहरीची पानं, पालक आणि मेथी असं तिन्ही मिक्स करून आपण ह्याची ही पेस्ट केलेली आहे. जास्त करून ह्याच्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे, म्हणजे मोहरीची पानं घातलेली आहे. एक जुडी मोहरीची पानं, एक जुडी पालक आणि एक जुडी मेथी असं करून ह्याची ही पेस्ट केलेली आहे. इथे आहे रेडी टू कुक मसाला. पहा, हा रेडी टू कुक मसाला आहे. हा मसाला जरी नुसता घालून तुम्ही ही सरसों का साग केला ना तरी चालेल. पहा, आणि ही पेस्ट आहे मसाल्याची, म्हणजे ह्याच्यामध्ये टॅमॅटो, मिरची आणि कांदा आहे. पहा, त्याच्यामुळे मी कांदा चिरलेला नाही. ह्या दोन्ही पेस्ट म्हणजे रेडी टू कुक मसाल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये लसूण नाही आहे, त्याच्यामुळे मी लसूण घेतलेला आहे. इथे आहे मक्याचं पीठ. तूप घातलं, शक्यतो ह्याच्यामध्ये तूपच चांगलं लागतं. पहा, मसाला आहे ना हा रेडी टू कुक मसाला, आपण पालेभाज्यांसाठी आणि कोणतीही ग्रेव्ही वगैरे करायची असेल ना तर आपण तो रेडी टू कुक मसाला यूज करू शकतो. अगदी उपयोगी आहे. पहा, होममेड रेडी टू कुक मसाला आहे. लसूण घातला आहे मी ह्याच्यामध्ये. आपला लसूण छान असा परतून झालेला आहे, म्हणजे ब्राउनिश थोडासा झालेला आहे. रेडी टू कुक मसाला, परत कांदा टॅमॅटोची पेस्ट, कुक मसाल्यामध्ये मी
कांदा लसूण यूज केलेला नाहीये, कारण पहा काही वेळेस काही लोकांना ना कांदा लसूण चालत नाही, त्याच्यामुळे रेडी टू कुक मध्ये रेडी टू कुक मसाल्यामध्ये मी कांदा लसूण ऍड केलेला नाहीये। विरहित कांदा लसूण रेडी टू कुक मसाला केलेला आहे, म्हणून मी ही वेगळी कांदा टॅमॅटो मिरचीची पेस्ट टाकली आहे पहा याच्यामध्ये, सॉरी कांदा टॅमॅटो कोथिंबीरची पेस्ट वेगळी ह्याच्यामध्ये घातलेली आहे पहा, ह्या मसाल्यामध्ये नाही आहे म्हणून। आता ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे, किचन किक मसाला ह्याच्यात इम्पॉर्टंट मसाला आहे, हा आहे ना हा सांबर मसाला। मी प्रत्येक वेळेस जेव्हा पालेभाजी गरगट्टा भाजी वगैरे जेव्हा अशी सागाची भाजी करते त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी सांगतच असते की प्रत्येक जी कोणती तुम्ही पालेभाजी करताल पातळ किंवा सुकी त्याच्यामध्ये सांबर मसाला हा घाला, खूप अमेझिंग अशी ही रेसिपी होते पहा पातळ किंवा सुकी। आता आपण ही पालक सरसो कसा ह्याच्यामध्ये घालूया, काहीच गरज नाहीये पण आपण पंजाबी स्टाईल करत आहोत। मीठ सैंदव मीठ घातलं, थोडंसं बेतानच घातलं सैंदव मीठ कारण त्याच्यामध्ये पालक आहे म्हणून हे ऍड करत आहोत पहा ते पहा। पंजाबी स्टाईल असं म्हणजे पंजाबमध्ये शक्यतो त्या साईडला पंजाब साईडला वगैरे हरियाणा पंजाब साईडला वगैरे ना खेडेगावातनी वगैरे शक्यतो आहे ना मका वापर यूज करतात पहा, म्हणजे म्हणतात ना सरसो का साग आणि मक्के की रोटी, तर खरंच अमेझिंग असं कॉम्बिनेशन असते पाहते। पाणी ॲड करतोय कारण मक्याचं पीठ हे शिजलं पाहिजे ना ह्याच्यामध्ये, मक्याची रोटी पण दाखवेन। काय होतं माहिती आहे का, पूर्ण व्हिडिओ मोठा होईल म्हणून लॉंग होईल म्हणून मी आता ही भाजी दाखवत आहे सरसो का सागची, मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मक्याची रोटी दाखवेन कशी करतात। एक 5 मिनिटं बॉईल होऊन द्यायचं आहे म्हणजे होऊन द्यायची ही भाजी आणि मग भेटते तुम्हाला। सुंदर अशी ही आपली सरसो का साग झालेला आहे। आता आपण हा सरसो का साग आहे ना हे पहा अजिबात कलरसुद्धा चेंज झालेला नाही आहे पहा, अति उत्तम असा हा सरसो का साग झालेला आहे। आता आपण ह्याला सर्व करूयात पहा गाईज, मस्त अशी पंजाबी रेसिपी आहे, पंजाबी रेसिपी आहे पहा, मस्त असा आपण हा पंजाबी रेसिपी ही केलेली आहे सरसो का साग। तर गाईज कशी वाटली आजची पंजाबी रेसिपी सरसो का साग, आवडली का तुम्हा सर्वांना? पण हो त्याआधी ही पंजाबी रेसिपी सरसो का साग तुम्ही एकदा करून पहा खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची पंजाबी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। तर गाईज कशी वाटली आजची पंजाबी रेसिपी सरसो का साग, आवडला का तुम्हा सर्वांना? पण हो त्याआधी हा सरसो का साग मी ज्या पद्धतीने तयार केला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही ती पद्धतच फॉलो करून हा सरसो का साग तयार करा, घरातल्यांनाही खाऊ घाला, घरातल्यांची प्रतिक्रिया घ्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा सरसो का साग तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते। गाईज तुम्हाला जर माझ्या रेसिपीची व्हिडिओ पाहायला आवडत असेल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंगमिरेब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला पाहता येतील आणि शिकता येतील। धन्यवाद, हॅव अ गुड डे, भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। आणि हो ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।